कुर्ला पूर्वेकडील मुस्लिम बांधवांना एक समस्या भेडसावतीये. जागृती नगर, गानुमान नगर, ठक्कर बापा कॉलनी, पाईप रोड, वत्सलाताई नाईक नगर या भागात अनेक मुस्लिम बांधव पूर्वापार राहतात. या मुस्लिम बांधवांच्या घरी कुणाचा मृत्यू झाल्यास कुरेशी नगर कब्रस्तानात जावं लागतं. मात्र इथं जाताना या नागरिकांना रेल्वेचा ब्रिज ओलांडत रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जनाजा न्यावा लागतो. त्यामुळे मैताला गर्दीची वेळ टळेपर्यंत ताटकळत ठेवावं लागतं. पूरा एरिया जो है पूरा मुस्लिम बहुमूल्य एरिया है, काफ़ी तादाद में मुसलमान रहते हैं, मगर यहाँ पे मैयत दफनाने के लिए कुर्ला कुरेश नगर में कब्रस्तान है जिसका हम लोग इस्तेमाल करते हैं. वहाँ यहाँ से मैयत ले जाने के लिए रेलवे ब्रिज का हमको इस्तेमाल करना पड़ता है, जो हमारे लिए सबसे बड़ा तकलीफ का मुकाम है. कब्रस्तान कडे जाण्यासाठी रेल्वे मार्गावर ब्रिज बांधून द्यावा अशी मागणी हे स्थानिक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाकडे करत होते. मात्र अजूनही त्यांची ही मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या लोकांना ब्रिज पाहिजे आणि आमच्या आमदार साहेबांना सांगितलं होतं मंगेश शुल्लालकरला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही लेटर पुढे पाठवलं आहे. आपल्या मुंगेकर मॅडमला सांगितलं होतं, त्याच्या अगोदर बाळा नाईकला सांगितलं होतं. बाळा नाईक वगैरे पेपर पुढे पाठवले होते आणि मंगेश साहेबांना पण दिले होते. कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ एक छोटा पूल बनवला तर कुरेशीनगरला असणाऱ्या कब्रस्तानला जाण्यासाठी मार्ग निर्माण होणार आहे. अनेक वर्ष कुर्ला पूर्वेकडील मुस्लिम बांधवांनी यासाठी पाठपुरावा केला, मात्र निराशाच हाती आली. त्यामुळे त्यांनी जी हेल्पलाईनकडे तक्रार केली. या नागरिकांची तक्रार येताच जी हेल्पलाईनच्या टीमनं या रहिवाशांची भेट घेतली. गर्दीच्या वेळी कुर्ला हार्बर मार्गावरील 8 नंबरच्या फलाटावरून गर्दीमुळे चालणं मुश्किल असतं. अशा फलाटावरून या मुस्लिम बांधवांना जनाजा घेऊन जावा लागतो हे दुर्दैवच होतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की जेव्हा मैयतला किंवा मैया ह्याच्यात जातात तेव्हा ते आंघोळ करून जातो, पण ते अशा कंडिशनमध्ये आम्हाला सुचत नाही की काय करावं. धक्का तर लागतोच लागतो, कारण गर्दी असते. गर्दीच्या वेळामध्ये आम्ही जेव्हा जातो तिकडनं खूप प्रॉब्लेम येतो. जर आमच्यासाठी जर एक छोटासा वेगळा ब्रिज झाला कुरेशनगर ते इकडे, रस्ता आहे जायला, फक्त तो करायचा आहे. की जर ब्रिज पे आम चढते तो लोग ट्रेन से उतरते हैं, लोकल ट्रेन से उतरते हैं तो बहुत रश रहता है, और रश रहने के बाद फिर लोगों को जो सामने से लोग आते हैं घाय रहती है, तो वो लोग देखते हैं कि ये रेलवे का ब्रिज है और ये ब्रिज एक्चुअली इस्तेमाल नहीं करना चाहिए. मगर हमारी परेशानी है कि हमें कोई रास्ता नहीं जाने के लिए. रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्यानं गेल्या कित्येक वर्षापासून या पुलाचं काम रखडलंय. त्यामुळे जी हेल्पलाईनच्या टीमनं महापालिकेचे प्रमुख अभियंता शीतला प्रसाद कोरी यांना गाठलं. या पुलाबाबतची फाईल रेल्वे प्रशासनाकडे पाठवल्याचं सरकारी उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे जी हेल्पलाईनच्या टीमनं कुर्ला पूर्वेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला. मुस्लिम बांधवांची होत असलेली गैरसोय त्यांच्या पुढे मांडली. याबाबत महापालिका प्रशासन आणि रेल्वे यांच्या समन्वय साधून लवकरात लवकर या पुलाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं. आता साधारणतः मी या मागच्या आठवड्यामध्ये दोन्ही संस्था एकत्र येऊन नक्की कोण करणार, रेल्वे करणार की महापालिका हा ब्रिज करणार, अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडे मागितलेलं आहे. आणि बहुतेक हा विषय आता महापालिका मार्गी लावेल अशा प्रकारचं सर्व आपण वर्कआउट केलेलं आहे, आणि त्या दृष्टीने लवकरच ह्या बाबतीत सर्वे होऊन टेंडर निघेल. महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तीनही ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या या समस्येवर मार्ग काढणं सहज शक्य आहे. मात्र जोपर्यंत हा पूल होणार नाही तोपर्यंत जी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल मुस्लिम बांधवांच्या हक्काचा आहे. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, कुर्ला, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.